माय चॅनल मुंबईकर राजेश. तर तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी आम्ही रोडला आपल्या गुढी पाडव्याची जी रॅली निघते त्याच्यासाठी आलेलो आहे. तर आपण रॅलीच्या इकडे तर सध्या गर्दी तर दिसते थोडीफार माझ्या पाठी. तुम्ही बघू शकता पब्लिक अजून पाठून येते. आणि ही आहे आपली फ्रंट साईड. फ्रंट साईडवरून ही अशी गर्दी आहे. Thank you.
आता जो ओरिजिनल आपला जो महाराष्ट्राचा जो गोंधळ गोंधळ वाचतो ना ते तुम्हाला मी दाखवतो. इकडे आम्ही वाचतो ते तुम्हाला मी दाखवतो. ट्रॅडिशनल गोंधळ आहे आपला महाराष्ट्राचा. मित्रांनो माझ्या पाठी बँडूच आवाज तुम्हाला येत असेल. खरं म्हणजे आज असं फील वाटतं ना की मुंबई इज बॅक आणि पब्लिक फुल एन्जॉय करते गुढी पाडवा इकडे. आणि कोरोनामुळे थोडं 2 वर्ष इकडे पूर्ण शांत वातावरण होतं. तर आता 2022 हा जो गुढीपाडवा आहे तो एकदम जल्लोषून साजरा केला जातो आहे आपल्या गिरगावमध्ये. अँड दिस इज द मुंबईज ब्युटी. मुंबई नेव्हर स्टॉप फॉर एनीवन. Thank you.
आता तिथं लाडका प्रतीक सोनवणे भेटला नंदू पण आहे चालू आहे चालू आहे भरपूर गर्दी आहे आणि अमन पण भेटला हे उतरला अमन भेटलाय अमन दाखव अमन बरोबर भेटला अचानक मध्ये भेटतात सुदेश पण आहे इकडे गुढी पाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना आता अमन काय बोलणार आहे सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या सर्व प्रेक्षकांकडनं गुढी पाडव्याची रॅली संपलेली आहे गिरगावमध्ये आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स एकदम खूपच चांगला होता. मला खूप वेगवेगळे प्रकारचे म्हणजे बोलतात ना महाराष्ट्राचे ट्रॅडिशनल लुक्स आणि हे सगळं बघायला भेटलं आणि जे गावाला गोंधळ वगैरे होतं लेझिम वगैरे होतं ते सुद्धा बघायला भेटलं. तर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आहे. तर भेटू असंच एकदा पुन्हा नवीन एकदा ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत टेक केअर असंच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर टेक केअर.